नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नितेश एज्युकेशन फोरममध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र भूगोल या टॉपिकमधील महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण काळी मृदा जांबी मृदा तांबडी मृदा आणि गाळाची मृदा या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर सुरुवात करू आजचा व्हिडिओ आता आपण पहिला बघू काळी मृदा याला रेंगूण मुदा महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाची व सर्वात जास्त सर्वात महत्त्वाची व सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी मृदा म्हणजे काळी मृदा सर्वात जास्त प्रमाणात आढळते क्रेटियस म्हणजे सत्तर ते ऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी पर्सेंट महाराष्ट्रामध्ये काळी मुर्दा आढळते क्रेटिसियस शकामध्ये बेसिक लावाच्या संचनामुळे निर्माण झालेला बेसाल्ट खडकाचे बेसाल्ट खडकाचे अक्षरा होऊन काळ्या मुर्द्याची निर्मिती झाली आहे कसली बेसाल्ट खडकाचे चा, हा विचारू शकतात बेसाल्ट खडकाचे अक्षर्या होऊन कुठली मुर्देची निर्मिती झाली आहे तर काळ्या मुर्द्याची निर्मिती झाली आहे काळ्या मुर्देत असलेला टिटेनिफेरस मॅग्नेटाईट हा लक्षात घ्या टिटेनिफेरस फेरस मॅग्नेटाईट यामुळे या मुर्देला मुड़े, या काळा रंग प्राप्त होतो हा खूप वेळा विचारला आय एम पी पॉईंट आहे की कुठल्या घटकामुळे जी मुर्द आहे तर काळ्या मुर्द्याला काळा हा जो कलर रंग प्राप्त होतो तर ते टिटेनिफेरस ते मॅग्नेटाईट काळ्या मुर्देत ऊस कुठले कुठे एक पिके ऊस कापूस भूगमुंग सोयाबीन कडधान्ये तेलबिया आणि इतर सर्व प्रकारची पिके घेतली जातात बा काय काय विचारतात एक तर मुर्दावर जर क्युसन आला तर पहिला विचारतात प्रदेश कुठल्या प्रदेशात आढळते दुसरे कुठले कुठले पिके घेतली जातात और तिसरे कुठले कुठले गुणधर्म आहेत या तीन वर ते तीनवर क्वेश्चन येतो कुठले कुठले प्रदेश विचारतात पिके विचारतात आणि गुणधर्म विचारतात आता पिके ऊस कापूस जो भूगमई सोयाबीन कडधान्य आणि तेलबिया कापूस हा लक्षात ठेवायचा याला कापूस मुर्दा पण म्हणून ओळखले जाते काळी मुर्दीला कापूस मुर्दा नेक्स्ट यामध्ये अजून काय महाराष्ट्र पठाराचं नव्वद पर्सेंट बघा नॉर्मली सत्तर ते पंच्याऐंशी पर्सेंट असतंय भागावर काय काय ठिकाणी नव्वद पर्सेंट आहे काय काय ठिकाणी पंच्याऐंशी पर्सेंट आहे भागावर काळी मुर्दा साचलेली असून या मुर्द्याचा सर्वात खोल थर तापी गोदावरी भीमा व कृष्णा नदीच्या खोऱ्यात आढळतो तापी गोदावरी भीमा आणि कृष्णा यांच्या खोऱ्यात हे आढळते घाटमात्याकडून विदर्भाकडे जात असताना या मूर्तेचा थर खोली म्हणजे थर कमी कमी होत जातो सर्व पोषक द्रव्य योग्य प्रमाणात असल्यामुळे या मुर्देला सर्व गुणसंपन्न <offarn Lite> मुर्दा असे म्हणून ओळखले जाते सर्व संपन्न मृदा आता काळी मुर्देच्या काय काय किती नाव आहे बघा काळी मूर्दा रेंगुण मुर्दा काळी कापसाची मुर्दा आणि सर्व संपन्न मृदा ही मुर्दा कापसाची पिकासाठी पोषक असल्यामुळे कापसाची मुर्दा काळे मुर्दा असे ओळखले जाते कुठली कापसाची काळी मूर्दा नेक्स्ट आता आपण नेक्स्ट दुसरी बघू जांबी मुर्दा काळे मुर्दावर जास्त क्वेश्चन येतात जांभी मुर्दावर कधी कधी खूप कमी विचारतात पण जांभी मुर्दा प्रामुख्याने जांभ्या खडकाच्या प्रदेशात आढळते या मुर्देत प्रामुख्याने बोकसाइड हे खनिज असल्यामुळे ही मुर्दा अपरिपक्व आहे असल्यामुळे तुलनेने कमी सुपीक आहे तुलनेने कमी सुपीक आहे जांभी मुर्दा दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग म्हणजे जा कोकणात आढळते जांभी मुर्दा सिंधुदुर्ग जिथे दोनशे दोनशे पन्नास सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस असेल तिथे जांभी मुर्दा आढळते जिल्हे बघा सिंधुदुर्ग कोकणात सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी व पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सांगलीमध्ये ही मुर्दा आढळते डोंगराळ प्रदेश या मुर्देचा थर जाडाभरा झाडाभरडा असल्यामुळे पिकाचं उत्पादनास योग्य नाही यामुळे या भागात फळबागाचे उत्पादन केले जाते परंतु सपाट भागात मात्र जांबा मुर्देमध्ये विशेषतः रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागात तांदळाचे तांदुळाचे जे भात असते त्याचे उत्पादन केले जाते दोन उत्पादन असतात कोकणामध्ये एक तर फळबागाचे उत्पादन केले जाते मुंबई साईडला आणि दुसरा तांदळाचं उत्पादन केले जाते पिकासाठी खूप कमी उपयोगी आहे याचा बांधकाममध्ये पण उपयोग येतात बांधकाम बांधकाममध्ये याची ईट बनवून त्याचा वापर केला जातो जांबी मृदाचा चला नेक्स्ट जांबी मृदा दोनशे सेंटीमीटरपेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात आढळतं असेल या मृदेला लेटेराईट मृदा सुद्धा म्हटले जाते हा विचारू शकतात कधी कधी जांबी हा नाव नसेल दिलं असेल तर लेटेराईट मुर्दा लेटेराईट मुर्दा म्हणजेच जांबी मुर्दा लेटेराईट मुर्दा प्रामुख्याने महाराष्ट्रात गाठ माथ्यावर आढळते या मुर्देत सिलिका आणि लोहचेकण वाहून जातात सिलिका आणि लोहचेकण यात असतात जांभी मुर्दा ते नॉर्मली बांधकामासाठी कोकणात जास्त वापर केला जातो आणि पिके कुठले कुठले आहेत पिकाई फळबाग आणि तांदळाचे भातचं उत्पादन यामध्ये केलं जाते कोकणात जिल्हे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्र मधून कोल्हापूर आणि सांगली चला नेक्स्ट ते तिसरे बघू आपण तांबडी लाल किंवा तपकिरी किंवा पिवळी मुर्दा तीन नाव आहेत तांबडी मुर्दा लाल मुर्दा आणि तपकिरी किंवा पिवळी मुर्दा गुणधर्म बघू आपण तांबड्या मातीत सेंद्रिय घटक आणि नायट्रोजनचा अभाव असतो यात मॅग्नेशियम लोह आहे ॲल्युमिनियम संयुगी आढळतात कुठले कुठले मॅग्नेशियम लोह ॲल्युमिनियम आणि संयुगी तांबडीमध्ये जास्त जे घटक आढळतात लोह ॲल्युमिनियम वगैरे या मातीत रंग त्यात असलेल्या लोहाचा अंशामुळे लाल तांबूस किंवा पिवसळ होतो लाल का होतो कधी कधी विचारतील लाल जी तांबडी मुद असते त्याचा कलर लाल का असतो कसल्यामुळे लोहाच्या अंशामुळे त्यात लोह असल्यामुळे तांबूस कलर असल्यामुळे लोह असल्यामुळे त्यात लाल कलर होतो महाराष्ट्रातील ते तांबडी व पिवसळ हे दोन नाव आहेत ना तांबडी थोडीशी पिवळा कलर असतात माती मर्यादित पर्याद कुठला मर्यादित प्रदेशात पसरलेली आहे सह्याद्रीच्या पर्वतम भागात विशेषतः उत्तर कोकणालगत तसेच विदर्भाच्या पूर्व भागात वृदा वेनगंगा नदीच्या खोऱ्यात तांबडी व पिवसळ मा माती आढळते ठिकाण बघा भागा, पूर्व भागात विदर्भाच्या पूर्व भागात आणि वृदा आणि वेनगंगा याच्या खोऱ्यात आढळते पिके बघा नाचणी भात तंबाखू भाजीपाला या पिकांना ही माती अधिक उपयुक्त आहे या मातीत भूंगमुंग ऊस रताळे यांची लागवड केली जाते परदेश बघितला आपण कुठ बघा घटक बघा मॅग्नेशियम लोह अॅल्युमिनियम आणि संयुगे लोहाच्या उंसामुळे लाल कलर प्राप्त होतो व पिवसळ माती या मर्यादित परदेशात आढळली कुठले कुठले मर्यादित प्रदेश आहेत <coughs> उत्तर कोकणालगत विदर्भाचा वृद्धा आणि वेनगंगा नदीच्या खोऱ्यात आढळते थोडं पूर्व विदर्भात आढळते पिके नाचणी भात तंबाखू भाजीपाला आणि भोग नेक्स्ट आता आपण बघू गाळाची मुर्दा सर्वात जास्त क्वेश्चन येतात काळी मुर्दावर दुसऱ्या येतात कुठले आपण दुसरे कुठले बघितले जांबी मुर्दावर आणि तिसरा येतात गाळ्याच्या मुर्द्यावर तांबडी मुर्द्यावर खूप कमी क्वेश्चन येतात गाळ्याची मुर्दा कुठली आहे महाराष्ट्रात गाळ्याची मुर्दा प्रामुख्याने नदी खोऱ्याचा एक उठलेली असते यात प्रामुख्याने गोदावरी भीमा कृष्णा तापी व कोकणातील किनारपट्टीवरील खोऱ्यात समावेश असतो गाळाची मृदा म्हणजे समजा ही नदी असेल तर नदीच्या आजूबाजूचा जो परदेश असतो ज्या आजूबाजूला जी माती असते त्याला गाळाची मुर्दा असे म्हणतात गाळ्याच्या मृदेमध्ये प्रामुख्याने नवीन गाळ व जुना गाळ ही दोन कन्सेप्ट आहे जे नवीन गाळ असेल त्याला भांगर म्हणतात आणि जुना गाळ असेल त्याला खांदर म्हणतात उपजाऊ असून सुपीक नवीन गाळ्यामध्ये वाहून असलेल्या जास्त पोषक द्रव्य असतात पर्वतावरून ते पोषकद्रव्य वाहून आलेले असतात पाण्यासोबत कोकण किनारपट्टीवर या मुर्देत नारळाचा बागा नारळाचा काजूचा बागा बागा सुपारी सुपारीच्या बागा हे असून तांदळाचे उत्पादन सुद्धा होते कोकणात कुठले कुठले सुपारी काजू आणि नारल्याच्या बागा जे नारळ असते त्यांची बागांचं उत्पादन केले जाते नदीच्या खोऱ्यात उन्हाळ्यामध्ये केल्या जाणाऱ्या सिंचित शेतीला वायगर शेती असे म्हणतात या काय असतं गाळ्याच्या मुर्दांमध्ये पाणी टिकून ठेवण्याची क्षमता जास्त ते आणि ते जे आपलं पाणी जास्त असल्यामुळे कुठल्या पण म्हणजे टाईममध्ये तुम्ही या शेती करू शकतात उन्हाळ्यामध्ये शेती केली तरी पण यात पाणी साचलेला असतो त्याला वायगर शेती असे म्हणतात मे महिन्यात केली तर तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं का मृदांचे प्रकार मृदांचे प्रकार चार प्रकार आपण या व्हिडिओमध्ये बघितलं जर तुम्हाला या मृदांबद्दल महाराष्ट्रातील मृदांबद्दल वाचायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक भेटेल त्या लिंकवर ओके करून तुम्ही मुर्दा इस थोडक्यात वाचू शकतात जर तुम्हाला टेलिग्राम नोट्ससाठी तुम टेलिग्राम जॉईन टेलिग्राम चॅनल आहे आपलं ते तुम्ही जॉईन करू शकतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे काय पण डाऊट असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकतात आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ अजून बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र